इमामवाड़ा पुलिस थाना अंतर्गत रविवार को जबरन चोरी का मामला सामने आया, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया और एक अब भी फरार है। इस संदर्भ में जांच जारी है, ऐसी जानकारी पुलिस उपनिरीक्षक संतोष मोड़े ने दी। शहर में बढ़ती चोरी की संख्याओं में एक और चोरी का मामला जुड़ गया है। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी राकेश ढोकी अपने भाई के साथ दोपहिया वाहन से जा रही थी, जिस दौरान इमामवाड़ा पुलिस थाना अंतर्गत आने वाले टीपी वार्ड इस इलाके में जब वो पहुंचे तब तीन आरोपी पीछे से आए और फिरियादी को रोककर उन्हें डरा धमका कर उनसे 2,500 रुपए और एक मोबाइल ऐसे कुल 5,000 का मुद्देमाल चुरा कर फरार हो गए। इस संदर्भ में पुलिस उप निरीक्षक संतोष मोढ़े ने अधिक जानकारी साझा की। अडीच वाजताची घटना आहे, त्यावेळेस हे फिर्यादी आणि त्यांचे भाऊ दोघंही मोटरसायकलवरून जात असताना एका सफेद रंगाची स्कूटी, त्याच्यावर तिघंजण होते आणि तिघांनी त्यांना टीबी वॉर्डच्या नाल्याजवळ अडवलं आणि त्यांच्या खिशातील 2,500 रुपये रोख आणि त्यांच्या खिशातील मोबाईल असे काढून घेऊन ते पळून गेले होते। गाडीची चावी पण काढण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि नंतर त्यांच्या अंगावर ती चावी टाकून पळून गेले। यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोन आरोपी त्याच टी व्ही वॉर्डच्या एरियातूनच अटक केलेले आहेत। त्याच्यापैकी एकाचं नाव आहे आशिष टाक आशिष उर्फ मोंटी टाक भोरे आणि दुसऱ्याचं नाव आहे राजेश तिलक रोशन। तिसरा जो आरोपी आहे भड्डा उर्फ प्रणय सूरज चव्हाण, हा जो तिसरा आरोपी आहे तो फरार आहे। त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, 3-4 ते 5 असेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि या दोघांकडून आम्ही 800 रुपयाची कॅश आणि जो फिरियादीचा मोबाईल होता तो आम्ही रिकवर केलेला आहे। इस मामले में पुलिस ने अब तक आरोपी अतिश टाक भोरे और आरोपी राजेश राउत को गिरफ्तार किया है, वह तीसरा आरोपी अब भी फरार है। इस संदर्भ में आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।